आता ठीक आहे, मग अशी सांगितलं मी, हे चुकीचं काम चाललं आहे, त्याने दुरुस्त करावं. हे पक्षाची कारवाई, शिस्तभंगाची कारवाई असेल किंवा पक्षविरोधी कारवाईनंतर हकालपट्टी जी झाली, मी केली असा त्यांचा समज असेल. शिवसेना पक्ष हा मोठा पक्ष आहे, राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे. एकट्या शिवाजी आढळवानं सांगितलं की यांना हकालपट्टी करा, पक्ष इतका कमकुवतसुद्धा नाही आहे. एखाद्या खासदाराच्या किंवा उपनेत्याच्या सांगण्यावरून एखाद्याला हकालपट्टी करणं हे बऱ्याच दिवसाचं दुखणं होतं, ते एकत्र आलेलं आहे. ते हो नाही, उशिरा नाही झाली, हे जे चालले ना गेले 8 दिवस, गेल्या 8-10 दिवसापासून जास्त जोमानं मला तोंडावर येऊन सांगितलं की मी अपक्ष उभी राहणार आहे आणि अपक्ष तयारी चालू आहे. ही पक्षविरोधी कारवाई ना मेन. आज तुम्ही शिवसैनिकांच्या घरी जात आहे, मला मदत करा, मी अपक्ष उभी राहणार आहे. काही शिवसैनिकांना सांगता की मला पक्षप्रमुखांवर विश्वास आहे, ते मलाच तिकीट देणार आहे. अर्थात हे तुम्हाला 4 वर्षापासून माहिती आहे की तुम्हाला तिकीट नाही आहे. मग तुम्ही शिवसैनिकांमध्ये असा संभ्रम का निर्माण करताय? आज पण जास्त जे झालं अति ते गेल्या 8 दिवसापासून झालं आहे, म्हणून कारवाई झाली.